जाधववाडीत मक्याची आवक सुरू झाली असून शासनाच्या हमी भावापेक्षा व्यापारी मक्याला कमी भाव देत असल्याने शेतकऱ्यांची लूट होतीये. जाधववाडी आडत मोंढ्यात आता नवीन मक्यांची आवक सुरू झाली आहे. मका ओला आहे या नावाखाली वाटेल त्या भावामध्ये शेतकऱ्यांकडून मका व्यापारी मका खरेदी करत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. शासनानं मक्याला 1425 रुपये क्विंटल असा भाव दिला आहे, मात्र व्यापारी वर्ग मका ओलीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट करत आहेत. गेल्या वर्षी मक्याचा हमी भाव 1365 रुपये क्विंटल होता, याही वर्षी मक्यांचा भाव शासनानं वाढवून दिला असून सध्या 1425 रुपये क्विंटलचा भाव शासनानं दिला आहे. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2 नोव्हेंबरला मका हमीभाव केंद्र सुरू केलंय. मका हमीभाव केंद्र सुरू केलं जाणार असून शेतकऱ्यांची लूट थांबवली जाईल अशी माहिती बाजार समितीचे सभापती राधाकिशन पठाळे यांनी दिली आहे. काय की शासनानं अगोदर सांगितलं, सूचना केल्या, आदेश काढले की जे जे समजा मूग, उडीद, मका, कपास याची ऑनलाईन शासनाकडे नोंदणी करायची, त्याच्यासाठी आधार कार्ड आणि 7-12 घेऊन यायचं. त्याच्यानंतर आम्ही आता मक्का खरेदी केंद्र शासकीय 2 तारखेला चालू करण्याचं ठरलेलं आहे. त्या संदर्भात सन्माननीय विधानसभा अध्यक्ष नाना यांचा आज सकाळीच वेळ घेऊन 2 तारखेला मक्का खरेदी केंद्र सुरू करण्याचे ठरलेले. सध्या बाजारात काय आहे की आवक कमी, सध्या आपल्या जाधववाडी मार्केटमध्ये साधारण 300-400 क्विंटलची आवक चालू आहे. अजून ओलावा असल्यामुळे अजून काही शेतकरी फार मोठ्या प्रमाणात मका काढायला सुरुवात केली नाही. तसं तर उत्पादनच ह्यावर्षी फार मोठ्या प्रमाणात कमी की सुरुवातीला पाऊस आला नाही आणि त्याच्यानंतर जो पाऊस आला सोमणीच्या टायमाला आला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याच मालामध्ये नुकसान झाले. आणि शासकीय खरेदी केंद्र मक्काचं चालू झाल्यानंतर जी व्यापारी लूट करतात ती होणार नाही, कारण जे शेतकऱ्याचा चांगला दर्जाचं माल असेल चांगला असेल ते तिथं हमी भावामध्ये. आता ह्या वर्षी शासनाने हमी भाव वाढ केलेली आहे. मागच्या वर्षी 1350 होता, म्हणजे मक्काचा भाव जवळपास 1365 रुपये होता मागच्या वर्षी, तर ह्या वर्षी 1425 झाला. सगळ्या मालामध्ये ह्या वर्षी शासनानं रेट वाढवलेले आहे, त्याचा फायदा नक्कीच 2 पैसे जास्त शेतकऱ्याला मिळण्यामध्ये होईल.